फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, थ्री पीस, शूटिंग शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली मालेगांव, प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आज सुबह 7 बजे संदेश थिएटर के सामने माननीय बाला साहेब ठाकरे संकुल से लोह पुरुष मर्द आहन सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती के मौके पर नासिक ग्रामीण पुलिस दल की जानिब से एकता दौड़ 2022 का इनेकाद किया गया। कुल 639 लोगों ने दौड़ में हिस्सा लेने के लिए अपना नाम दर्ज करवाया, जिसमें से 516 लोगों ने बाकायदा इस दौड़ में हिस्सा लिया, जिनमें औरतों और मर्दों को उनकी उम्र के लिहाज से 6 अलग अलग हिस्सों में बांटा गया। इस दौड़ में 200 के करीब औरतों ने हिस्सा लिया, जबकि मर्दों की तादाद 316 रही। 5 किलोमीटर दौड़ी जाने वाली इस दौड़ में औरतों और मर्दों पर मुश्तमिल 6 अलग अलग जत्थों को दौड़ने के लिए हरी झंडी मालेगांव शहर आउटर के आमदार मंत्री दादा भूसे, एडिशनल एसपी चंद्रकांत खांडवी सर, प्रांत ऑफिसर विजयनंद शर्मा जी और दीगर जिम्मेदारान अफसरान ने दिखाई, जिसके बाद इस दौड़ में हिस्सा लेने वाले अफराद ने दौड़ शुरू की, जो कि क्रीड़ा संकुल से शुरू होकर मौसम पुल, शिवाजी पुतला, किदवाई रोड, सरदार मार्केट, गुड़ बाजार, संगमेश्वर, ज्योतिबा फुले पुतला, सटाना रोड, 60 फुटी रोड से होती हुई दोबारा क्रीड़ा संकुल में ख़त्म हुई। इस दौड़ में जीतने वालों में वैशाली दीपक शैलार, भिकू खैरनार, राजेश दुगड़, प्रेरणा पाटिल, दिशा निकम, आदित्य खरजे वगैरह के नाम शामिल हैं। इस एकता दौड़ का इनेकाद जिला एसपी जनाब शाह जी उमाप और मालेगांव एडिशनल एसपी चंद्रकांत खांडवी सर की रहनुमाई में हुआ। एसडीपीओ सिटी ऑफिस के नए आईपीएस ऑफिसर डीवाईएसपी तेगबीर सिंह संधु और उनकी टीम ने इस दौड़ को कामयाब बनाने में नुमाया किरदार अदा किया। अमन कमेटी के रियाज अंसारी, केवल अप्पा हीरे और सभी मेम्बरान पेश रहे। एसडीपीओ ऑफिस के पुलिस नायक इमरान सैयद, मालेगांव के स्पोर्ट्स टीचर नितिन खैरनार, भिकू खैरनार वगैरह ने बे इंतहा कोशिश की और उनकी काविशों से महज 2 दिन के मुख्तसर से वक्त में प्रोग्राम बे इंतहा कामयाब रहा। आपको बता दें कि इस प्रोग्राम के लिए रजिस्ट्रेशन ऑनलाइन तर्ज पर किया गया था, जिसे मालेगांव शहर के लोगों का भरपूर सहयोग और भरपूर साथ मिला। इस प्रोग्राम का सूत्र संचालन मेधा सूर्यवंशी ने किया। बैर कैप शिरकत करने वाले लोगों में काफी जोश, उत्साह और वलवला देखा गया। आपल्याला माहिती आहे कि आपल्या देशाचे महान नेते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर एकता दौड़ याचा आयोजन केलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पोलीस प्रशासन मालेगावच्या वतीने दर सालाबादाप्रमाणे आपल्या शहरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलंय। ज्या खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। मला वाटतं की या एकता दौडसाठी काही दिवसांच्या पासून आपण तयारी केलेली होती। जे पार्टिसिपेंट्स प्राधान्यक्रमाने पुढे आले, त्यांचं निवड 1, 2, 3 क्रमांकाची झालेली आहे, त्यांचंही अभिनंदन। मला वाटतं जे पाठीमागे जरी राहिले असतील तरी त्यांना पुढच्या वेळेस त्यांना संधी निश्चितपणे उपलब्ध होणार आहे। आयोजकांनी यासाठी भरपूर कष्ट घेतले, त्यांचंही मी अभिनंदन करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि पुढचा जेव्हा एकता दौड आपली संपन्न होईल त्यावेळेस जसं आता या माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुलचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसत आहे, त्याच्यापेक्षा आणखी आगळं वेगळं स्वरूप आपल्या या तालुका क्रीडा संकुलचं तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येईल।
आणि दुसरं तालुका क्रीडा संकुलचं नाही तर आपलं मालेगावचं स्वरूप तुम्हाला बदललेलं त्या ठिकाणी दिसून येईल. परत एकदा आपलं सगळ्यांचं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा, जय हिंद जय महाराष्ट्र. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर या निमित्त सर्व देशभर जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होत आहेत, त्याच्यामध्ये सशस्त्र दलांची सशस्त्र संचलन असतील किंवा एकता दौड सारखे कार्यक्रम असतील आणि इतरही काही स्पर्धात्मक कार्यक्रम आज देशभर राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मालेगाव या ठिकाणी आपल्या विभागाच्या वतीने एकता दौडचं आयोजन करण्यात आले. आज या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि भरपूर असा वेळ आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या निमित्त मी माननीय मंत्री महोदयांचं प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. या दौडच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशासाठी जे कार्य केलं, देशाची अखंडता एकात्मता टिकावी म्हणून त्यांचं हे कार्य सर्व समाजात लहानांपासून थोडा मोठ्यांपर्यंत जावं यासाठी हे विविध कार्यक्रम आपण घेत आहोत आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी झालात, हा संदेश जनसामान्यांपर्यंत आपण पोहोचवला आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. मित्रांनो, याच प्रकारचा एक सशस्त्र संचलनाचा कार्यक्रम आज संध्याकाळी 5 वाजता परत मालेगाव शहरामध्ये आम्ही SRPF आणि मालेगाव पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी राबवणार आहोत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी काही 565 राज्य त्या काळी भारतामध्ये होती, ही सर्वच्या सर्व राज्ये एक जम्मू काश्मीर त्यावेळी सोडलं तर सर्वच्या सर्व राज्यांचं म्हणून एक भारत अखंड देश बनवला, हा संदेश आम्ही सर्व मालेगाव वासियांना आणि देशवासियांना देणार आहोत. परत एकदा माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण सर्व सहभागी झाला आपले या ठिकाणी आभार मानतो. सर्व ऑर्गनायझर टीम जी आहे, सर्व पत्रकार मीडिया या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद. एकता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ही भव्य अशी स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मी राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी जे उर्वरित जे स्पर्धक आहेत 1, 2 आणि म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांका व्यतिरिक्त त्या सर्व स्पर्धकांना देखील इथे प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे, बक्षिसाचं वितरण होणार आहे. सर्वांनी इथं थांबायचं आहे. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. पल्लवी अहिरे सर्वांनी पटापट यायचं. छाव ललिता गिडगे विजेत्यांनी जायचं नाही कुठे. ललिता गिडगे चला पटापट. चंदनपुरी